जय शिवला जय चांबुला जय माणगावच्या जर पुढे आलात ना तुम्हाला हायवे शोधायला लागतो हा हायवे तुम्हाला कुठे दिसणार नाही एकदम बेकार हायवे पावसात पावसात तर मित्रांकडनं प्रवास करूच नको 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 पावसात नको आणि आता पण मे माहिती असाल ना तर विचारच करून येऊ आहे ना येऊ होडीत होडीत बसल्यावर काय वाटतं होडीत सगळ्याचा सार सुरमई फ्राय आपली फेवरेट सोलकढी आणि चिंबूर नमस्कार मंडळी तुम्ही म्हणत असाल एवढे रात्रीला ती खाय चालली होती किती वाजले रो दिसता ना हे बघा 12:54 झाले आणि आता आम्ही चाललो मुंबई एक काम हा पण माझा काय फिक्स नव्हता माझं काय अजिबात फिक्स नव्हता तर हे दोघे चालले तर म्हटलं माझं पण मला पण कसं तरी वाटायला लागलं तर म्हटलं हे जातो दोघे मी कशात बाबा मी पण चालली आहे आपण मुंबईला चाललो आहे आणि आपण मुंबईला चाललो आपला रेग्युलर रूट मुंबई गोवा हायवे हा सॉरी हा तर मी जास्त काय बोलत नाही मग बाबू झोपतो आहे तर हे बघा ड्रायव्हिंग करतायत आई या टायमिंगला आई नाही आहे आणि माझं बाबू बच्चू माझा इथे झोपलाय हा बघा चला मुंबई गोवा हायवे ने मुंबईला चला तर तुम्हाला मध्ये मध्ये दाखवू काय रस्त्याची कंडिशन काय असेल ती जसं उजळेल ना तसं आता तर वाटतंय जवळजवळ एक तर आम्ही जवळजवळ अर्धा रस्ता पण क्रॉस करून जाऊ पण रत्नागिरी मध्ये तुम्हाला दाखवू आम्ही आपल्या सिंधुदुर्गात रस्ता झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया थांबलोय अदिष्टी मंदिर कुठे आहे राजापूर तर चला जाऊया मुंबईला मित्रांनो अचानक भयानक ट्रिप करता चला तर जाऊया मुंबईला आम्हाला अशी सवय आहे आमचे मेन ठिकाण आहेत म्हणजे आमचा शिरगावचा चाळा किंवा हे अदिष्टी मंदिर इथे आम्ही नारळ ठेवूनच पुढे जातो इथे ह्या रस्त्याने जात असू तर अंगावर घालायचं अगोदर आपल्याला लांजाशिवाय कुठे सीएनजी मिळत नव्हता तर आता इथे राजापूर मध्ये अशोकाचा ऑनलाइन सीएनजी झालेला आहे तर तुम्ही इथे सीएनजी घेऊ शकता आणि बघू शकता फक्त हा सीएनजीचा पंप आहे आणि सीएनजीचा रेट आहे 86.90 आणि इथे गाडी लागलेच असते कधी या इकडे तुम्हाला सीएनजी मिळणार आणि आताच आपण इथे सीएनजी भरलेला आहे तर बघू शकता केवढा मोठा पंप आहे तो अशोकाचा आहे म्हणजे रत्नागिरी चालू झालेला आहे इथे अशोकाचेच आहेत पंप तर तुम्हाला आता इथे सीएनजी कधी या कोणत्याही टायमिंगला सीएनजी तुम्हाला मिळणार इकडे तर मित्रांनो हे बघा आता सकाळ झाली आणि आता सकाळचे वाजले 6:30 आणि आता आपण कशेडी घाट उतरलो आहे आणि इथे गाडी लावली आहे बघा आताच हे झोपे काढतात पण जरा एक पाय मोकळे करण्यासाठी उतरलेलो आहोत झोपे काढतात झोपे या चिकू आमचं आता उठलो बघा मस्त पैकी सकाळचं वातावरण आहे मित्रांनो लय भारी वाटत चला तर निघूया कशेडी घाट उतरलो आहोत अजून थोडा आहे उतरायचा राहिलाय रात्री काय झोप येणार नव्हती म्हणून आम्ही निघालेलो आहोत दुपारी जेवायला आपण मुंबईला आहोत आता उठलाय बाबू दुपारी 11:30 पर्यंत जाऊ चला निघूया मित्र
तुम्ही बघू शकता मुंबई गोवा सनराइज होतोय. माझ्या मोबाईल चांगला नाही दिसत आहे पण नजरे केवढं मस्त दिसतात ना बघू. मोबाईल मध्ये एवढा व्यवस्थित नाही दिसत आहे. आणि इथे टोल गेट आहे. कोणतेच टोल चालू झाले नाही. बघू शकता मित्रांनो मस्त पैकी आता सूर्योदय होतोय सनराइज होतोय बघू शकता तुम्ही. बाबू मस्त झोपलेला आणि आम्हाला काय रस्त्यांचा काही एवढं खबर लागली नाही. मला तर काही रस्ते समजले नाही पण जेव्हा जेव्हा समजले ना तर चांगले होते. आणि मधी ना रत्नागिरीमध्ये काम चालू होतं तसं धुळा बिळा होता सगळा. रत्नागिरीत राहिलंय ना हो ते पण 50% जास्त नाही. तर ह्यांना माझे हे सांगू शकतात रस्ते कितपत झाले आहेत ते. जेव्हा आम्ही जागे होतो ना तेव्हा चांगलेच होते. काय हो चला आता कुठेतरी चहा पिऊ मस्त कडक. उठल्या उठल्या आपण चाय वही असता. हे अजिबात झोपले नाही ना. अजिबात अजिबात झोपले नाही ते. भारी माणूस होत हेवी ड्रायव्हर. शिकलाय का ताड. हा मंडनगडला जायचा रस्ता आहे. बघू शकता लेफ्ट साइड ला घेतलं तर मंडनगड. एस फॉर सतीश गाव. एस फॉर सतीश इकडे त्यांचं गाव मंडनगड. इकडून पण मला वाटत आतमध्येच असेल खूप. पनवेल वरून जवळ नाही. हो हो त्यांना जवळ आहे. त्यांना काय एवढं काय लांब नाही. हे बघा महाड मध्ये इथे ना लेणी पण आहेत. आता तिथे सुधारणा केलं ना. लेणी बरी सुधारणा केलं. म्हणजे डोंगरात ते काम केलेलं असत. सण तिकडे गेला कोरलेला असत डोंगरात. आणि ते खूप वर्षापूर्वी पुरातन काळाचे असतात त्या लेण्या. पहिला पुरातन काळाचा ब्रिज आहे वाटत. पसायला पण झोप येता. मागे झोप जा. झोप जा. हा झोप जा ना. म्हणजे आमचं म्हणणं काय पूर्ण हायवे झाला. जरा 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 काय हो बाकीचे हायवे जर पटापट होत मग आमच्या कोकणातलं नाही कशा पैसा.
तुला आता आपण चाललोय नाश्ता करायला. ए इकडे इकडे तर मित्रांनो, मानगावचा सीएनजी पंप आहे ना, तो सोडून मुंबईला जाताना पुढे आलात ना की उजव्या साईडला आहे, बाहेरून मी तुम्हाला नाव दाखवतो. तोपर्यंत आपण आता हे फस्त करून घेऊया बघा. तर हे बघा मित्रांनो, इकडनं आपण मानगाव साईडवरून आलोय आणि हा मुंबईला जायचा रस्ता या साईडला. तर हे बघा, इथे मध्ये तुम्हाला मुंबईला जाताना उजव्या हाताला लागणार हॉटेल कोल्हापूर. आणि हे बघा, हे ते हॉटेल आहे, आय लव्ह रायगड लिहिलेलं आहे, बघू शकता. तर इथे तुम्ही नाश्ता करू शकता, टेस्ट खूप छान आहे, आम्हाला पण आवडली, भारी वाटली. बाबू तिकडे जाते, त्याला सरडा दिसला तिथे, तुम्हाला पण दाखवतो. भाऊ बाजूरा तो बघा, नाश्ता बिठा केला मस्त पैकी, उसळ पाव, चहा आणि शिरा, आणि बाकीचे पण काम करून घेतला तकडे. काय हो नंतर काय वॉशरूम बिशरूम मिळत नाही ना, फुगाव फुगाव. तर आता निघालो आम्ही, हो बाहेर इकडे भात शेती आहे बघा, भात केला नाही इकडला टायमा, आपल्याकडे फक्त पावसातच भात होता. आणि कोल्हापूर साइड ने गेला ना तर बाकीचे सगळे ऊस बीस सगळा दिसता. बाबू पप्पानी ब्रेक मारले ना, पडशील पण सांगतोय झाडा इली, झाडा मोठी झाली, काही नाही विचारून घेणार. काय आता आपण आलो आहे मानगावच्या पुढे, आणि थोड्या वेळाने आता पेन येईल, धावत धावत पेन. आता आपण मुंबईला जाणार आहोत. कोणाकडे? मानगावच्या जर पुढे आलात ना, तुम्हाला हायवे शोधायला लागतो. हायवे तुम्हाला कुठे दिसणार नाही, खड्डे बघा, हायवे तर कुठे दिसतच नाही. मानगावच्या पुढे ही अवस्था आहे बघा. काय हो, खय काय काम झाला, आमका वाटलं झाला, काय नाही थोडं फक्त झाला. इकडे काय नाही, सुरुवात पण नाही. तुम्ही तसं बोलाल ना, मुंबई गोवा हायवे च फक्त 25% काम झालं. 15-20 वर्ष काढणार त्याला काय सरकार का हायवे दाखवू, तुम्हाला पण काढता येईल. पण म्हटलं आता तुम्ही मे महिन्यात गावी याल ना, कारण आता आमची ही ट्रिप कधी एप्रिल मध्ये आम्ही जातोय ना, तुम्ही मे महिन्यात याल म्हणून म्हटलं जरा सांगूया अपडेट. काय हो, मग तुम्हाला पण जरा बरं पडलं असत, तुम्ही विचार करा इकडून यायचं की कोल्हापूर मार्गे यायचं. हा कोल्हापूर मार्गे तिकडे पुढे जाण्यापेक्षा आंबा घाटातून जरी तुम्ही उतरलात ना कोल्हापूर लांजामध्ये, तरी तुम्हाला मस्त म्हणजे आंबा घाट पण एकदम सुपर आहे, सुपर भारी. आम्ही दिवाळीला गेलेलो ना मुंबईला, तेव्हा तिकडूनच गेलो आंबा घाटामार्गे, खूप चांगला आहे आंबा घाट.
तुम्हाला गगन पावडा मध्ये जायची गरज नाही, म्हणजे कोल्हापूर मध्ये, कारण गगन बावडा घाट पण खराबच आहे. तुम्हाला हा आंबा घाट छान आहे, तिकडून तुम्ही येऊ शकता. हो बघा मित्रांनो, मुंबई गोवा हायवे एक्सप्रेस. आणि माका वाटत आता 15 वर्ष काही झाली आणि 15 ते 20 वर्ष काढतील वाटत. मग तो सर परत तो जो केल्याने ना, मग तो खराब होतो. लोक असे करीत करीत हे वर्षानुवर्ष हे रस्तो बनवित राहतले. मुंबई गोवा हायवे ले कोकण वासियांचे हाल, आपलोच रस्तो कशा होत नाही. हो काय आता बघा, गाड्यांची वाट, माणसांची वाट. पावसात पावसात तर मित्र नोकडनं प्रवास करूच नको. नको नको पावसात नको. आणि आता पण मे माहित येशाल ना, विचारच करून होडीत होडीत बसल्यासारखं वाटत. होडीत जरा नारळ पाणी पिऊया, गरमी खूप आहे ना मुंबईला. बाबू कामने नारळ पाणी खूप आवडत. काय हो थोडा रवा नको, तुला राग येता पोतलं. 60 रुपये एक नारळ पाणी. आता गरमी आहे ना, त्याच्यामुळे दर पण वाढले. थांबा, पहिलं मानात पप्पाचो बाबू. थांब, पप्पाचो पहिलं मानात भरलेला ना पूर्ण. पप्पा ए तुझं येत आहे बाबू. मोठच आहे, मोठच देणार, मोठवाला देणार. ते इतना बडा. हा ते बघ किती मोठा आहे बघ. ए हालो नको. बोलावा चौकोनी नसतो नारळ पाणी. केवढं नारळ नाही, ह्या तर काय ना, याचं नारळ बघ केवढं. त्या सोर एवढंच नारळ. चला आता आम्ही जास्त नाही, बघा 45 किलोमीटर राहिले, ट्राफिक मुळे लेट होता. मशहूर असलेलं असं घोडबंदर. घोडबंदरला पोचलो आपण आणि इथून जाणार मग विरार साईडला. इकडे हैराण, पनवेल वरून घोडबंदर पर्यंत यायला नाही एवढं हैराण. तू चलत हे बघा, हे ट्राफिक बघा, याच्यापेक्षा असतो. याचा काय झाला, चलत होतो की चलत दिलं वाटा गावासून. पप्पा दामा गोवे बिचारे रात्रभर गाडी चालवत. आता त्यांना आराम द्यावी आपण. काय खातील तर आमच्या ह्याच्यात पैशात. संध्याकाळी मॉल ला बोलला असं नेम मला. मॉलला चला तर आम्ही 1 वाजता पोहोचला आणि आता वाजलो 1:30 आणि ताई मस्त पैकी असं जेवण केलं ना आमच्यासाठी आणि इल्या इल्या बाबू आणि मस्ती करू लागली होती. बघा ताईन जेवण काय केलं बघूया. माशाची चटणी, सोल कढी. कसले मासे होते, भात, चुरमय, पापलेट, टोमॅटोचं साल, कोलंबी फ्राय. देव मस्ती करतो. चिंगल्या दिदे तुझा, तू केवढा दिदे केवढा जवान पाडशा. चल चल बाबू नको लागत दिद्या. चला जाऊया. चला ताईन भारी जेवण केलं ना, थकवो मिटात तुमचं जेवण बघून थकवो मिटात. सगळ्याचं सार
सुरमई फ्राय आपली फेवरेट सोलकढी आणि चिंबूळ काय नको तुला ना खातो चला जेवून घेऊया पटापट चला तर पटापट जेवण घेतो भूक लागलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्या प्रवासाचा मुंबई गोवा हायवे अपडेट आणि आपल्या प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आला आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाकीच्या पण समजत मुंबई गोवा हायवेची सध्याची परिस्थिती काय आहे. 10-15 वर्ष लागतील तर चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. असे तुमच्यापर्यंत नवनवीन चांगले भारीतले व्हिडिओ येत राहतील मुंबईचे. आता तर 7-8 दिवस मुंबईचे व्हिडिओ तुमका भूक मिळतील नाही हो. तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आहे तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय सद्गुरू, जय सद्गुरू.